नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। मी आज कुर्ला परिसरामध्ये आहे आणि इथे मुंबई स्टॉक एक्सचेंज यांच्या माध्यमातून जो ऑनलाइन फ्रॉड होतो आहे त्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी एक स्ट्रीट प्ले घेण्यात आला होता। त्या संदर्भात श्री मीडियाचे काही कलाकार आहेत, त्यांनी हे इथे जी कला सादर केलेली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करूया। सर, काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि कशा संदर्भात तुम्ही स्ट्रीट प्ले इथे घेतला होता ते काय सांगाल? नमस्कार, मयूर भाटकर, श्री मीडिया फाउंडर। आज इथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि युनिव्हर्सल फाउंडेशन यांनी श्री मीडियातर्फे इथे एक पथनाट्य सादर करायला लावलं। त्या पथनाट्यामध्ये जे काही आपले आता सायबर क्राईम होत आहेत किंवा फ्रॉडगिरी होते, वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत आपल्याकडे फ्रॉड होते आणि मध्यमवर्गीय त्याचप्रमाणे उच्चवर्गीयांना फसवण्यात येतं, त्यासाठी त्यांच्यासाठी जनजागृतीसाठी हे प्ले करण्यात आला होता। धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। आणि जेने हे ज्यांच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून या कुर्ला विभागामध्ये हे स्ट्रीट प्ले आयोजित केला होता, कुर्ला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत रवींद्र ओहाळे। सर, डिजिटल इंडिया आणि जे काय हे आजच्या घडीला जे काय ऑनलाईन फ्रॉड जास्तीत जास्त होत आहे त्याकरिता या संस्थेचे जे मुंड सर आहेत, मुंड सरांनी आम्हाला त्यांचे विचार मांडले की लोकांना ऑनलाईन फ्रॉडपासून जागृती करण्याकरता आपल्याला प्रोग्राम घ्यायचा आहे, तर तसं त्यांनी आम्हाला पत्र दिलं, ऐनवेळी पत्र मिळालं ते, आणि आम्ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 यांना फोनद्वारे त्यांची परवानगी घेऊन लोकजागृतीकरता आम्ही हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे। आज का जो ये प्रोग्राम आयोजित किया गया है ऑनलाइन फ्रॉड के बारे में, इसमें पुलिस और ये लोग मिलके जो ये काम कर रहे हैं बहुत अच्छी बात है और सबको इससे बचना चाहिए। कुर्ला पुलिस स्टेशन के सीनियर इंस्पेक्टर हवाले साहब के नेतृत्व में ये जो काम चल रहा है कि ऑनलाइन जो फ्रॉड चल रहा है उस पर प्रतिबंध लगे, लोगों को इसका फायदा मिलना चाहिए। आज तुम्हारा सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये घामाचा पैसा काही लोक येतात आणि सरळ घेऊन जातात। आजकाल तुम्हाला सायबर क्राईम एवढं प्रचंड प्रमाणात वाढलं आहे, ही लिंक उघडा ती लिंक उघडा आणि क्षणात तुमचे लाखो रुपये चालले जातात। तर या सगळ्या गोष्टी जोपर्यंत सर्वसामान्यांवर प्रबोधन होणार नाही आणि लोकांचा घामाचा पैसा जोपर्यंत वाचवला नाही त्याच्याकरता हा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला, जेणेकरून लोकांना यातनं कळेल की आपण कोणाच्या हातात आपला कमवलेला पैसा देऊ नये, कधीही पैसा हा दुप्पट कधीच होत नाही आहे। हे 100 पैकी 2 लोकांना 98 लोकांचे पैसे गुल करून टाकतात, त्यामुळे अनेक मग पोलिसांवरती ताण वाढतो, गरीब लोक आणखी गरीब होत जातात। त्यामुळे आपला हा जो घामाचा पैसा योग्य ठिकाणी घेऊन सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, थोडा सेफ राहतो आणि माणसाला एक सुरक्षासुद्धा मिळते, एवढंच सांगेल। BSE मधून हा जो कार्यक्रम केलेला आहे तो गव्हर्नमेंट रेकग्नाईज केलेला आहे। स्टॉक एक्सचेंजमध्ये जे होणारे घोटाळे आहेत, इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारे घोटाळे आहेत, त्याच्यापासून प्रशासनाच्या माध्यमातून आपण कसं अवेअरनेस करावं किंवा त्या पद्धतीने कसं मेंडेटरी करावं, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज आपण इथे हा स्ट्रीट प्ले ॲक्ट केलेला, त्याच्यामध्ये मयुरेश वगैरे यांच्या टीमने चांगलं स्ट्रीट प्ले ॲक्ट केलं। पोवाळे सरांचं, सिनियर साहेबांचं इथे चांगलं आम्हाला मार्गदर्शन भेटलं, मून सरांनी त्या गोष्टीसाठी पुढाकार घेतला। आज जो हा स्ट्रीट प्ले ॲक्ट करणं हा काळाची गरज आहे आणि आज या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून आणि यूट्यूबच्या चॅनलद्वारे हे तुम्ही लोकांपर्यंत मेसेज पोचवा की आज जो फ्रॉड होतो त्यांनी ॲक्टमध्ये सांगितलं की कसे लोकांना बोलवतात, कशा मुली ॲक्टिवेट करतात आणि त्याचं एक रॅकेट हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण पोलीस प्रशासनाची मदत घेऊन या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करावा, ही सगळ्यांना अवेअरनेसची खात्री जाणीवपूर्वक हे करावं आणि पोलिसांशी सतर्कतेने आणि प्रेमाने सगळ्या गोष्टी कंप्लीट करून त्यांच्या सहयोगाने या सगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून करून घ्यावी, ही माझी सगळ्यांना विनंती आहे। तर तुम्ही पाहिलेला एकंदरीत सर्व प्रशासनानंही जी एक तत्परता दाखवली होती आणि सर्व कलाकार ऑनलाईन जे ऑनलाईन फ्रॉड होतो त्याच्यासमोर जनजागृती यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगा, DRV न्यूज मुंबई।